आपण इक्विवॅलन्स बघत होतो. आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे, पी अँड क्यू ऑर आर इज इक्विवॅलंट टू पी अँड क्यू ऑर पी अँड आर. आता आपल्याला याचे पहिले प्राईम कॉम्पोनंट शोधायचे आहेत. बघा बरं, पी क्यू आर पी क्यू पी आर, म्हणजे आपल्याकडे तीन प्राईम कॉम्पोनंट्स आहेत, पी क्यू आणि आर. त्यामुळे आपलं टेबल हे 8 रोचं असणार आहे. आता पहिला कॉलम झाला पीचा, दुसरा क्यूचा, तिसरा आरचा. पीच्या ट्रूथ व्हॅल्यू पहिल्या 4 ट्रू, नंतरच्या 4 या फॉल्स. मग क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिताना आपण 2 ट्रू लिहिणार, 2 फॉल्स लिहिणार, 2 ट्रू लिहिणार आणि 2 फॉल्स लिहिणार. 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू आणि 1 फॉल्स. आता हे आपले प्राइम कॉम्पोनंटचे कॉलम झाले. आता आपल्याला एलएचएस करायचं आहे. एलएचएसमध्ये आहे आपलं पी अँड क्यू ऑर आर. आता आपण आधी ब्रॅकेट करणार, म्हणजे क्यू ऑर आर आधी करणार. ऑरचं टेबल आपल्याला काय सांगतं आठवा? ऑरचं टेबल आपल्याला सांगतं दोन्ही फॉल्स असेल. जे दोन स्टेटमेंट ऑरनी जोडले ती दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तरच हे फॉल्स होतात. आपण काय शोधणार आहे आता? तेच शोधायचं की क्यू आणि आर मधच्या दोन्ही किमती फॉल्स कुठे आहे. सापडल्या? या दोन्ही फॉल्स आहेत, त्यामुळे इथं झालं फॉल्स. पुन्हा एक इथं झालं फॉल्स. पी सॉरी क्यू आणि आर दोन्ही जिथं फॉल्स असतील तिथेच आपण ही किंमत फॉल्स लिहिली, अदरवाइज इट इज ट्रू. आलं? आता हा आपल्याला पीला जोडायचा, म्हणजे पुढचा कॉलम झाला पी अँड क्यू ऑर आर. मग आता बघा, एक कॉलम घ्यायचा आहे पीचा, दुसरा घ्यायचा आहे क्यू ऑर आरचा. हे अँडने जोडायचे, म्हणजे एक आपला आहे पी आणि एक आहे क्यू ऑर आर. हे दोन्ही अँडने जोडायचे. अँडचं टेबल आपल्याला काय सांगतं? की दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. म्हणजे आपण काय शोधणार आहे? तर पी कुठं ट्रू आहे आणि हा क्यू ऑर आर कुठं ट्रू आहे तेवढंच आपण शोधायचं, तर ती व्हॅल्यू होते ट्रू. आता हा पीचा कॉलम आहे बघा, आणि हा पी ऑर क्यूचा कॉलम आहे. मग हे दोन्ही ट्रू आहेत, म्हणजे हे झालं ट्रू. हे दोन्ही ट्रू आहेत, हे झालं ट्रू. हे दोन्ही ट्रू आहेत, हे झालं ट्रू. मग आ दोन्ही ट्रू अजून कुठं आहेत? तर कुठंच नाही आहेत, म्हणजे बाकी सगळे झाले फॉल्स. हा आपला एलएचएस तयार झाला. आता आपल्याला काढायचा आहे आरएचएस. मग आता आरएचएसमध्ये आपण काय करणार आहे? तर पहिल्यांदा आपण हे दोन कॉलम काढणार आहे, हा एक आणि हा एक. काय तो कॉलम बघा, तर एक आला पी अँड क्यूचा कॉलम पहिला. मग पी अँड क्यूचा कॉलम काय सांगतो? अँडचं टेबल काय सांगतं? तर पी आणि क्यू जिथं ट्रू असतील तिथंच ही व्हॅल्यू ट्रू होणार आहे. म्हणजे इथं झालं ट्रू. पी आणि क्यूचा कॉलम बघायचा, व्हॅल्यू लिहायची इथं. पी आणि क्यू दोन्ही ट्रू आहेत, इथं पण दोन्ही ट्रू आहेत. बघा अजून दोन्ही ट्रू कुठं आहेत? तर कुठंच नाही आहे. पी आणि क्यू दोन्ही ट्रू हे कुठंच नाही आहेत, त्यामुळं पहिले दोनच व्हॅल्यू ट्रू झाल्या, अदरवाइज इट इज फॉल्स. आता पुढचा कॉलम काय असेल आपला? पी अँड आर, म्हणजे पी आणि आरचा कॉलम बघायचा आहे. मग अँडचं टेबल काय सांगतं? दोन्ही ट्रू असेल तर परत ट्रू. म्हणजे पी आणि आर हे दोन्ही ट्रू कुठे आहेत तेवढं शोधायचं. सापडलं? हे ट्रू झालं, हे नाही, हे ट्रू झालं. पुन्हा बघा कुठे ट्रू झालं आहे का? तर कुठेच नाही आहे, म्हणजे हे दोनच ट्रू झाले, अदरवाइज इट इज फॉल्स. आता आपल्याला हे दोन ऑर नी जोडायचे, म्हणजे पी अँड क्यू ऑर पी अँड आर. मग आता हे दोन ऑर नी जोडायचे. ऑरचं टेबल आपल्याला काय सांगतं? तर याची व्हॅल्यू फॉल्स असेल, याची पण फॉल्स असेल तरच फॉल्स. मग आपण तेवढंच शोधायचं. काय? तर हे दोन्ही फॉल्स आहेत का? जिथं असतील तिथं ही व्हॅल्यू झाली फॉल्स. ही व्हॅल्यू झाली फॉल्स. इथं फॉल्स, इथं फॉल्स, इथं फॉल्स. बघा हे दोन्ही फॉल्स आहेत, 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 त्यामुळे हे फॉल्स झालं. बाकी सगळ्या कंडिशन या अदरवाईजमध्ये गेल्या, त्यामुळे वरचे तीन व्हॅल्यू झाल्या ट्रू. आता बघा, हा आपला एलएचएसचा कॉलम आहे.
हाँ आपला आर एच एसचा कॉलम आहे, आहे का सेम बघा, हे फॉल्स आहे, हे पण फॉल्स आहे, हे पण फॉल्स आहे, हे फॉल्स आहे, हे फॉल्स, हे ट्रू आहे, हे ट्रू आहे, हे पण ट्रू आहे, म्हणजे एल एच एस आणि आर एच एसचा कॉलम सेम झाला. म्हणून आपण काय म्हणणार तर मागच्या दोन्ही गणिताप्रमाणे कॉलम्स किती नंबर आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आर आयडेंटिकल, देयरफॉर पी अँड क्यू ऑर आर इज इक्विवेलेंट टू पी अँड क्यू ऑर पी अँड आर. हॅलो, पुढचा आपला प्रश्न आहे, एक्झामिन वेदर द ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी ऑर कॉन्ट्रडिक्शन ऑर कॉन्टिन्युअन्सी. काय दिले आपल्याला, तर स्टेटमेंट पॅटर्न दिले आणि हे स्टेटमेंट पॅटर्नचं टेबल करायचं. म्हणजे पहिल्या प्रश्नात जसं आपण स्टेटमेंट पॅटर्नचं टेबल केलं तसं करायचं, आणि त्या टेबलचा जो लास्ट कॉलम येईल, टेबलचा लास्ट कॉलम म्हणजे काय असतं, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू असते. मग याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की ते स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी आहे. या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नचे सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे टेबलचा लास्ट कॉलम ट्रू आला तर आपण म्हणणार ते टॉटोलॉजी आहे, सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आल्या तर आपण म्हणणार ते कॉन्ट्रडिक्शन आहे, आणि ट्रू आणि फॉल्स दोन्ही पण आल्या तर आपण म्हणणार ते कॉन्टिंजन्सी आहे. हॅलो, बघा आपलं पहिलं एक्झाम्पल आहे, पी इम्प्लायज क्यू इफ अँड ओनली निगेशन पी ऑर क्यू. आता हे टॉटोलॉजी आहे की काय ते आपल्याला बघायचं आहे. मग आता याचं टेबल करायचं आहे. टेबल करण्यासाठी पहिलं आपल्याला पाहिजे हे किती प्राईम कंपोनंट्स आहेत बघा, पी क्यू पी क्यू, म्हणजे आपले दोनच प्राईम कंपोनंट आहे, म्हणजे आपलं टेबल हे चार होचं होईल. म्हणजे पहिला झाला तुमचा पी, दुसरा झाला क्यू. पीच्या दोन ट्रू व्हॅल्यू झाल्या, दोन फॉल्स झाल्या, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, असं तुमचं दोन कॉलम झाले. आता याच्यानंतरचा कॉलम तुमचा काय असेल बघा बरं, तर हे पी इम्प्लायज क्यू असेल. आता इम्प्लिकेशनचं टेबल काय सांगतो, तर इफचं स्टेटमेंट ट्रू आणि देनचं स्टेटमेंट फॉल्स असेल तर हे होतं फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू, म्हणजे तुमचा हे तिसरा कॉलम झाला. आता तुम्हाला काय करावं लागेल, तर हे हा ब्रॅकेट करायचा असेल तर पहिल्या निगेशन पी पाहिजे, म्हणजे पुढचा कॉलम आपल्याला निगेशन पीचा, म्हणजे या पीचं निगेशन करायचं आहे. मग काय केलं तुम्ही, हे ट्रू असेल तर हे निगेशन झालं फॉल्स, हे ट्रू आहे ह्याचं निगेशन झालं फॉल्स, हे फॉल्सचं निगेशन ट्रू, फॉल्सचं निगेशन ट्रू, हे तुमचे दोन कॉलम तयार झाले. आता पुढचा कॉलम काय असेल बघा बरं, तर पुढचा कॉलम तुमचा आला निगेशन पी आर क्यू. निगेशन पी आर क्यू म्हणजे तुम्ही एक काय बघणार आहे, तर निगेशन पी बघणार आहे, दुसरं बघणार आहे क्यू, आणि हे ऑरने जोडायचं आहे. आता ऑरचं टेबल काय झालं, तर दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. मग आता कुठं आलं बघा, दोन्ही फॉल्स कुठं आहेत तेवढंच शोधायचं, दोन्ही फॉल्स इथं आहेत, आहेत मग हे झालं फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. हॅलो, आता तुम्हाला काय करायचं आहे, तर हे दोन्ही इफ अँड ओनली इफ न जोडायचे. म्हणजे पुढचा तुमचा कॉलम झाला पी इम्प्लायज क्यू इफ अँड ओनली इफ निगेशन पी आर क्यू. आता काय झालं बघा बरं, इफ अँड ओनली इफचं टेबल काय सांगतं आपल्याला, तर जे दोन स्टेटमेंट इफ अँड ओनली इफ न जोडायचे त्या दोन्हीचे व्हॅल्यू सेम असेल, आदर ट्रू ऑर फॉल्स असेल तर ते ट्रू होतं, आपण तेवढंच शोधायचं. एक हे स्टेटमेंट आहे आणि एक हे स्टेटमेंट आहे, हे दोन्ही जिथं ट्रू असेल तिथं हे होणार ट्रू, जिथं दोन्ही फॉल्स आहेत तिथं हे होणार पुन्हा ट्रू. दोन्ही ट्रू आहेत ट्रू झालं, दोन्ही ट्रू आहेत ट्रू झालं, म्हणजे काय झालं बघ, हे सेम आहे त्यामुळं ट्रू झालं, हे सेम आहे त्यामुळं ट्रू झालं, हे सेम आहे त्यामुळं ट्रू झालं. मग तुमचं ट्रू असू द्यात नाही तर फॉल्स असू द्यात, सेम आहे म्हटल्यावर इकडची व्हॅल्यू झाली ट्रू. आता बघा या स्टेटमेंट पॅटर्नचं टेबल आपण काय, आणि सगळ्यात लास्ट कॉलम हा त्याची ट्रूथ व्हॅल्यू दाखवतो, ती किती आली तर तुमची ट्रू आली, त्यामुळे त्याचं हे काय झालं, तर टॉटोलॉजी झालं. म्हणजे आपण काय लिहिणार, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम
आर टी सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज काय झाल्या टी झाल्या हेन्स इट इज म्हणजे कोण तर हा स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी पुढचं आपलं एक्झाम्पल आहे पी अँड निगेशन क्यू ई पॅन म्हणजे पी इम्प्लॉईज आर यात यात आपले प्राईम कॉम्पोनंट्स काय काय बघा तर पी आणि क्यू म्हणजे आपला पहिला कॉलम पीचा झाला दुसरा कॉलम क्यूचा झाला पीच्या ट्रूथ व्हॅल्यू झाल्या दोन ट्रू दोन फॉल्स एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स आता त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय की तुम्हाला निगेशन क्यूची गरज आहे लगेच आपण निगेशन क्यू काढून घेऊया ट्रूचं निगेशन झालं फॉल्स फॉल्सचं निगेशन ट्रू ट्रूचं निगेशन फॉल्स फॉल्सचं निगेशन ट्रू आता तुम्हाला काय करायचं आहे तर हा पी आणि हा निगेशन क्यू हे अँडने जोडायचे म्हणजे पी अँड निगेशन क्यू हे झालं बघा अँडचं टेबल काय सांगतं तुम्हाला तर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू दोन्ही ट्रू कुठे आहेत तेवढं शोधायचं एक पीचा कॉलम आणि एक निगेशन क्यूचा कॉलम हे दोन्ही ट्रू कुठे आहेत तर इथे आहेत म्हणजे हे झालं ट्रू दोन्ही ट्रू कुठे आहेत कुठंच नाही आहे सो अदरवाईज इट इज सॉरी हे ट्रू झालं आपलं आणि अदरवाईज इट इज फॉल्स आलं आता परत एकदा बघा हे दोन्ही ट्रू आहेत त्यामुळे इथं झालं ट्रू बाकी कुठंच दोन्ही ट्रू नाहीत त्यामुळे अदरवाईज इट इज झालं फॉल्स पुढं आपल्याला करायचं आहे पी इम्प्लॉईज क्यू आता पी इम्प्लॉईज क्यूचं टेबल काय सांगतो यूचं स्टेटमेंट पी जे ते ट्रू आणि त्यांचं स्टेटमेंट जे फॉल्स आहे क्यू आहे ते फॉल्स पाहिजे तर हे फॉल्स होतं अदरवाईज इट इज ट्रू आलं आता हे दोन्ही आपल्याला इफ अँड ओनली इथनं जोडायचे म्हणजे पुढचा कॉलम झाला पी अँड निगेशन क्यू इफ अँड ओनली पी इम्प्लॉईज क्यू असं आपलं पुढचं टेबल झालं पुढचा कॉलम झाला मग काय होईल बघा बरं हे दोन्ही इफ अँड ओनली इफनं जोडले मग इफ अँड ओनली इफचं कॉलम काय टेबल काय सांगतं हे दोन्ही सेम पाहिजेत तरच हे ट्रू होतं आहेत का सेम नाही आहे आहेत का सेम नाही आहेत आहेत का सेम नाही आहेत आहेत का सेम नाही आहेत सो अदरवाईज इट इज फॉल्स आणि जर हे फॉल्स असेल तर याच्या सगळ्यातला शेवटचा कॉलम जो आहे तो फॉल्स झाला म्हणजेच या स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या व्हॅल्यू फॉल्स झाल्या त्यामुळे हे काय झालं तर कॉन्ट्राडिक्शन झालं म्हणजे आपण काय लिहिणार ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर एफ या काय आहेत आता एफ आहेत सेम आहेत पण परत कशा आहेत तर एफ आहेत हेन्स इट इज कॉन्ट्राडिक्शन म्हणजे हे काय झालं तर कॉन्ट्राडिक्शन बघा पुढचं एक्झाम्पल आहे आपलं निगेशन पी इम्प्लॉईज क्यू अँड पी इम्प्लॉय पी अँड आर आता याच्यामध्ये आपले प्राईम कॉम्पोनंट्स काय काय आहेत बघा तर पहिला आहे पी मग क्यू आणि मग आर म्हणजे आपलं टेबल झालं पहिलं पीचं मग क्यूचं आणि मग आरचं काय असेल चार ट्रू आणि चार फॉल्स यात चार ट्रूच्या समोर दोन ट्रू दोन फॉल्स या चार फॉल्सच्या समोर दोन ट्रू दोन फॉल्स मग ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स हे झाले आपले प्राईम कॉम्पोनंटचे कॉलम आता काय होईल बघा बरं तर पुढचा कॉलम आपला काय करावा लागेल आपल्याला तर निगेशन पीची गरज आहे आपल्याला म्हणजे आपल्याला पुढचा कॉलम करावा लागेल निगेशन पीचा मग पीचं निगेशन कसं होणार आहे तर जिथं ट्रू आहे पीची व्हॅल्यू तिथं ती झाली फॉल्स आणि जिथं फॉल्स आहे तिथं ती झाली ट्रू आलं आता पुढं तुम्हाला करावं लागेल निगेशन पी इम्प्लॉईज क्यू मग काय असेल बघा निगेशन पी आहे आणि हा क्यू आहे इम्प्लिकेशनचं टेबल आठवा इम्प्लिकेशनचं टेबल सांगतो इफचं स्टेटमेंट ट्रू पाहिजे देनचं स्टेटमेंट फॉल्स पाहिजे तेव्हा हे होतं फॉल्स मग आपणही तेच शोधणार काय शोधणार आहे आपण तर निगेशन पी जिथं ट्रू आहे आणि
क्यों जिथा फॉल्स है तिथा झाला ते जा फॉल्स आता निगेशन पीच वैल्यू ट्रू कुठे बघा इथे आले त्यावेळ तुमचा क्यू फॉल्स पाहिजे आहे का नाहीये बघा हे ट्रू आहे हे पण ट्रू झालं नाहीये हे ट्रू आहे हे फॉल्स झालं म्हणजे हे झालं फॉल्स काय शोधलं नीट बघा निगेशन पीच ट्रूथ वैल्यू ट्रू पाहिजे आणि क्यू त्यावेळेस आपल्याला फॉल्स पाहिजे हे इतकेच इथं सापडले बघा तर हे फॉल्स झालं इथं पण फॉल्स झालं बघा म्हणजे शेवटच्या दोन व्हॅल्यू फक्त फॉल्स झाल्या अदरवाईज इट इज ट्रू ल मग आता पुढचा कॉलम आपला पुढचा कॉलम काय असेल बघा तर आपल्याला आता करायचंय पी अँड आर म्हणजे पी आणि आर घ्यायचे आणि अँड आहे अँड म्हटल्यावर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू काय काय आलं बघा इथं दोन्ही ट्रू आहेत हे झालं ट्रू पुन्हा इथं झालं ट्रू पुन्हा आहे का कुठं तर कुठंच नाही आहे अदरवाईज इट इज फॉल्स आलं आता आपल्याला काय करायचं आहे तर हे दोन कॉलम ॲडने जोडायचे पुन्हा कुठले कुठले तर निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड पी अँड आर हे दोन कॉलम ॲडने जोडायचे आता अँडचं टेबल काय सांगतं दोन्ही ट्रू असेल तर ट्रू बघायचं म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला ट्रू पाहिजे आणि याची पण ट्रू पाहिजे त्यावेळेस तुम्ही इथं ट्रू लिहिणार ऐका आहे म्हणजे हे झालं ट्रू पुन्हा दुसऱ्यांदा नाहीये बघा तिसऱ्यांदा आहे पुन्हा दोन्ही ट्रू कुठं दिसतात का कुठंच नाहीये सो अदरवाइज इट इज फॉल्स आलं आता लास्ट कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यू काय झालं बघा बरं तर फॉल्स पण आहेत आणि ट्रू पण आहेत म्हणजे तुम्ही लिहिताना काय लिहिणार आहे आता तर तुम्हाला ट्रू पण मिळाल्या आणि फॉल्स पण मिळाल्या म्हणजे हे टॉटॉलॉजी पण नाही आहे आणि कॉन्ट्राडिक्शन पण नाही आहे हे काय असेल तर कॉन्टिंजन्सी असेल म्हणजे तुम्ही काय लिहिणार ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन the last column are not identical hence it is contingency hello